नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। चला भावा ना बनो चाललंय आता राजू बरोबर का सासरे वडीला चाललाय। तर आता जेवण झालंय भावा ना बनो मस्त बघी असं योगिताने बटाट्याचं कालवण चपात्या बनवलं होतं आणि मस्त जेवण झालं। तुमची पूनमताई काय एवढी जेवली नाही, थोडं जेवली योगिता, आता जेवली मे बी आता जेवलंय। आता राजू भाऊ निघायचा म्हणजे तयारी चालली निघायची। आता जाता जाता जी काय कपडे असतील तिकडचे पाहुण्या रावळ्यांचे जे म्हणजे घेतलेले, आता ते काय शिवायला त्याला टाकावं लागतं, त्याच्यामुळे मग त्याच्यापाशी जी तिकडचं काय आहे तर आपण इथं आता बसच्यात काल घेतलं आपण जे आपला राहिला होता ना काल बसता, ते तर आता बसता आपण सगळा पूर्ण केलो आहे। जो सगळा आविधाच्या लग्नाचा बसता होता ना तो सगळा आपण काल पूर्ण केलेला आहे। आता राहिले फक्त कोण तुमचं दाजी राहिले, दाजी ड्रेस घ्यायचा हा आणि पोरी राहिल्यात। आता तुमची पूनमताई बी राहिली घ्यायची। आता तसं तर तिला त्या दिवशी म्हणजे काय झालं, ती नवरीला साडी आणली होती ना आपण, आता ती साडी म्हणजे कसं आहे जरा बरी नव्हती, त्याच्यामुळे नवरीला परत दुसरी साडी घेतलेली। तर बघू ती साडी तर तशी शिल्लक राहिलेली आहे, कारण आता ती बी माघारी द्यायचं नियोजन चाललं होतं आपलं त्या कपड्याच्या दुकानात, पण त्याचा ब्लाऊज कापल्यामुळं आपल्याला काय परत माघारी देता येणार नाही। पण आता भावानं बरी ना राजू भाऊ तर आज निघालेला आहे आणि त्याला म्हणजे आपल्याला म्हणजे आज बी थांबून घ्यायचं होतं, पण चला मला जाऊन द्या। आता कसं आहे दोन दिवस झालं, दोन तीन दिवस झालं ना राजू भाऊ योग्य तर इकडेच येत, मग आता तिकडे मायर उभी आहे, पिंकी बी आहे, तिथं बी गडी माणूस मेन लागतंय ना तिथं, मग फिरायला यायला त्याला बघायला राहिलं थोडे दिवस लग्नाचं, मग चल म्हणलं जाऊन दे राजू भाऊ मग आज जातो। काय जर अडचण आली तर दाजीला फोन कर, एक दाजी हजर राहीन तिथं लगेच मग पळापळीला हा, आणि तसं तर मग जावाच लागणार आहे। पण आता काय झालंय भावानं बोलू ना योगीला बी आता इथं थांबून धरलेली आपण, का आता कसं आहे ब्लाऊज नवरीचे ब्लाऊज दोन चार ब्लाऊज आहेत नवरीचे, परत तुमच्या पूनमताईचे आहेत, योगिताचे आहेत, मामीचे आहेत, पिंकीचे आहेत, आता ही काय तुमच्या पूनमताईला एकटीला ओळखणार नाही ना इथं सार, म्हणून तर म्हणलं मग योगिताला म्हणलं थांब दोन चार दिवस, पण आता थांबली अर्ज आलं का नाही राज भाऊ राखलं का नाही, चाललंय काय कपडे फिपडे द्यायचं तिकडेच येतं आतमध्ये ती काय राजू विसरू नको, काय सगळं न्यायचंय ती घेऊन जाऊ घेऊन हा म्हणजे काय तिकडे एकदा नेऊन ठेवलं परत आम्ही याच्या टायमिंगला आम्हाला देत नाही येत कुठलं कसं न्यायचं मोठी गाडी घेऊन आलोय ठेवायचा ना डोक्यावर नेतो आहे राजी कपडे द्या ना शिवाय द्या त्यांना लवकर लग्नाच्या आधी शिवा म्हणा लग्नात घालायला काय राज भाऊ कर माझं नाही का घेऊ काय शाळेत चालले म्हणे काय घडे पुस्तकाच्या ठेवल्या म्हणे झोप शाळे तर चालू ग माझ्या घरच्या मॅडम कड मॅडम मॅडम वाट बघते शिकवायला राज भाऊ होय गाडी बरोबर आहे
रड़ा आल मला चालला मेवणा म्हणून काय राव मी राव आजचे दिवस काय तरी करतो तुमचं नियोजन काय सुधारणा पोट भरलं की आता त्याच्यात नाही राहिलं पाणी पाणीच नाही भरलं आज लाईट न डिम होती ना लाईट हो चला बाबा आवरून निघाला राज भाऊन काय मग आता लेकरा बाळात मग काय मग काय टायमिंग किती झाला बघितलं का किती दोन दोन वाजल्या भावा ना बरं अजून दाजीचा हिड येऊन आई सकाळपासून काय पळापळी चालली आपली सकाळपासून माग म्हणलं काय राजू निघाला गाडीवर आता किती दमानी जाऊ काय म्हणजे गडबड नको करू काय नको आपल्याला भावानं बनवून जायचंय मला बी दाढी कटिंग करायला राजू भाऊ बरोबर म्हणजे काय आपल्याला सासर वडील नाही जायचं तिकडे सासर वडीला काय जायचं नाही मला तिकडं दाढी कटिंग श्रीवंदना बंद आहे पण आपण अलीकडे जे गाव आहे ना आपलं देवळगाव म्हणजे जाता जाता श्रीगोंदाच्या तालुक्याला गाव लागतं बघा ते हा तर म्हणलं चला राजूभाऊ पर्यंत तिथपर्यंत जाऊ आपण चला चला मग आपण जाव सांगे दोघ जण तुम्हाला तिथे देवळगाव मध्ये ड्रॉप करतो मी तसंच पुढे काय तर मग तसं फोन लावला आहे का जाग्याव म्हणलं जर जाग्याव नसलं तर मग आपण नंतर जाणार पण जर असला जाग्याव तर निघाला दाजी मग लगेच फोन येऊ सर थांबलोय मी 5 मिनिटं म्हणलं थांबलं जरा राजूभाऊला म्हणलं मग जाऊ होय की मग आता जाता करता आता 2 वाजता आल्याच म्हणलं ना तर 4-5 वाजता जायला आहे ना हो जाणार मी दमदमानी आणि गेले मग तिकडं ते बामन काकाचं पुढं काय ते नियोजन करा जेवणाचं पुढं काय करा नियोजन सारं म्हणजे काय होईन आपल्याला टायमिंगला बामन मिळेल जेवणाचं आचार्य सांगितलं म्हणजे तिथं काय सामान सुमान सगळं लिहून द्या म्हणजे काय होईल आपल्याला सामान टायमिंगला मग आणता येईल चला भावा ना बरिनो कसं आहे आता दाजी बी निघाला राजू भाऊ बरोबर निघाला म्हणजे सासर वडील नाही निघाला अलीकड हे जरा येतो ना जरा चेक चेक कर देवळगाव हा तर फोन आताच पाहुणे झालता ना विचारला हाय काय जागे म्हणला राजू भाऊने लग्नात कसली कापड घ्यावी आयो दादाच्या मला हो तुमचं कसं काय मला हो मला कसले कपडे घ्यावे ती तू मी सांगू का हा सांगा हा ते हे कोणच कोल्हापुरी चप्पल बर का बर घेतली कोल्हापुरी चप्पल 1 नंबर आहे का नाही बाबा बोल सांग घेतली हा मग ते जो तसलं मलमलीत ओथार बर घेतलं हा घेतलं हाय का नाही 1 नंबर हाय हाय आणि ते जेव तसला निरू होय ना हा आणि टोपी तसले कसले वाड्यावर पाटलाची टोपी घ्यावी कडक हा कापूस चिटकवल्यावर हा कापूस पाटील निळा गॉगल का काळा गॉगल घेऊ काळा गॉगल बरं दिसन तुझ्या होय ना मिशी जरा कठीण केल्यामुळे गेलीच बरं का नाही तर ते बी ठेवले असते अशी नाही काय काय माणसं तर डायरेक्ट अशी दाढी इथपर्यंत अशीच ठेवतील बाबा अशीच अशीच तुम्हाला ठेवा म्हणतोय थोड्यासाठी कशाला करताय पण तुम्ही कुठं आमचा ऐकता येत आवा हा नको ना नको लय आता भाऊ बहीण बोलायला लागली दाजीला काय सांगायचं वाईट वाटलं होईल वाईट वाटायला लागलं काय सांगायचं नाकारोडो बाजार मेवणं चालल्यामुळं नेमकं वाईट वाटतंय का भाऊ बहीण बोलल्यामुळं वाईट वाटतंय हा सांगतात आपल्याला चांगल्यासाठी सांगतात सांगत्या आणि मेवणा बी चाललाय त्याचं बी दुःख वाटायला लागलं जरा दोन दाजीच्या डोळ्यात पाणी आलं
दोन तीन दिवस कशी गेली इथं काय कळलं नाही आपल्याला। हा आता चालला मी ना दोन तीन दिवस हसत खेळत। मित्रांनो कसं आहे, आम्ही दाजी जरी असलो मेवन मेवन जरी असलो तरी आम्ही मित्रासारखे वागतो। आणि कसं आहे मित्र प्रेम म्हणजे ती एकच झालं भाऊ बहिणी सारखं झालं। मित्रांनो आम्ही कधी भाऊ बहिणी कधी दावलंच ना, कारण की आम्ही सहकुशी सहमित्र परिवार कसा जसा असतो तसंच मित्रांनो आम्ही हसत खेळत असतो, चेष्टा मस्करी करतच असतो। आणि त्याशिवाय बी मित्रांनो कसं आहे दिवस सरत नाहीत। तुम्ही तर पाहिलं हो राज, तुम्ही तर बघत आलेलाच आहे। आणि आपल्याला चेष्टा मस्करी करायची सवय आहे मित्रांनो। आपली पूनम ताई बी तेवढीच फिरली आहे, योगिता ताई बी तेवढीच फिरली, आणि दाजींच तर काय बोलायची कारणच नाही। कोणाची आहे ते तिचीच आहे पण योगीने घेतलेली। बर घेऊन जाऊ। बर ती राहिलीच होती का इसरून? हा मग नीट बघा म्हणलं काय इसरतय इसरलं फिसरलं काय चालल्यामुळे राहिले ना। हा नाही तर राहिली असती तशीच। बघो दप्तर बरं होती माझ, एखादी प्लास्टिक पिशी नाही तुम्ही काय करायचं प्लास्टिक आपली ठेवलेलं एक नंबर आहे ना। हो का बरोबर एक नंबर। हो पण कसं आहे सायलन्सरच्या बघलेला नाही हो आमचं कॅरेज तसं आम्ही हुशार आहे ते दुसरे पण घेतलेले आहे हे नेसायचे होय ना। भरपूर झाली भावा बहिणीनो कापड चोपड। आता राजभाऊ तू काय कर माहितीये का, मी येतो देवळगाव पर्यंत बर परत आणून इथे सोडून मग जा। चालतंय चालतंय रातच मला बी हाय सवय जायची, रातचाच मी प्रवास करतो लय। आता घेतो आपली गाडी भावाना बहिणीनो। बर चला भावाना बहिणीनो, आता काय राजभाऊ निघालाय म्हणल्यानंतर काय लय आपण बी राजभाऊला इथं थांबून जमणार नाही, त्याला लांबचा प्रवास आहे आहे का नाही। लवकरात लवकर आपल्याला अकरा बाळात गेला म्हणजे काय दाजीला टेन्शन नाही, तुमच्या पुरण त्याला काय टेन्शन नाही। झाला आता वाजत परत पुढल्या ह्याच्यात लगेच लय दिवस नाही, थोड्या दिवसातच परत एकत्र बघा मिळणार आहे तुम्हाला भाऊ बहिणीनो एकत्र। अहो माझी उद्या परवा दिवशीच एखाद्या वेळेस दाजीला फोन आला की दाजी दिसत यावं लागण पळापळी करायला। तुमचा राजभाऊ एकटा म्हणजे दाजीच मला घ्यावीच लागत थोडासा का आधार आधार घ्यावा लागेल। म्हणजे आता कसं आहे भावना बनवून आता हे आहे त्याचं लग्न होत कसं आहे मित्रांनो माहित आहे का, पत्रिका काढायचं तर काय नक्की नाहीच बरं का आपलं, पण तरी पण त्यातून झालं तरी मग बघू काहीतरी डोकं चालवलं। आता मला घरी गेल्याशिवाय पण काय करता येणार नाही होय दाजी। हा तिकडची कामं सगळे रखडून पाडल्या त्याच्यामुळे तुम्हाला आज राजभाऊ तू जा आणि तिथे काम बघ काय काय नडले काय, जर काय अडचण आली तर दाजीला फोन कर। हो बरं चला भावना बनवून मग आता लय उशीर झाला राजभाऊला बी निघायला, तर बाय बाय सगळ्यांना मग बाय बाय।